अकोला येथून जवळच असलेल्या ग्राम घुसर येथील सुपनाथ महाराज मंदिरात 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय. घुसरचे दोनवाडा रोडवर सुपनाथ महाराज मंदिर असून या मंदिरात दरवर्षीच गावकरी नागपंचमीचा कार्यक्रम साजरा करीत असतात. या नागपंचमीच्या उत्सवासाठी यावेळी सुपनाथ महाराज संस्थान घुसरचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम सुपनाथ महाराज मूर्तीचे पूजन, पिंडीचे पूजन, नदींचे पूजन, हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला तालुका, प्रतिनिधी. काय नाव? काय दादा नाव? काय आपलं नाव? ओंकार डोके. कुठं राहता? अकोला. अकोल्याले कुठं? उंबरी. उंबरी. आज जे आपण आपण दर्शनासाठी आले हे आपण किती वर्षापासून येता? 20 ते 25 वर्षापासून. सुपनाथ बाईच्या मंदिरात त्याच्या काही या मंदिरात दरवर्षी येतात तुम्ही दर्शनाले? काही चमत्कार? खूप चमत्कार आहे, थांबू बी शकत नाही एवढे चमत्कार आहेत. कोणकोणते आहेत? एक दोन असे आहेत का काही? जागृत देवस्थान. मला काय घडलं काय सांगा. जागृत देवस्थान आणि तर कुठलेही रोग दुरुस्त होतात. हा, असे अनुभव आहेत. अनुभव आहेत. मग इथं काही तुम्ही पूजा आयोजन करता? सर्व करता? हो, दर यायला येतो आम्ही नागपंचमी. बरं बरं. आता किती लोक आले सध्या अकोल्याहून? बरेच लोक आहेत अकोल्या. हो काय? सकाळपासून चालूच आहे. बरं बरं बरं. किती वाजता आले तुम्ही? आता आम्ही आलो 7:30. बरं. 7:30 वाजता आम्ही आलो. धन्यवाद. राजू ठाकूर. आज जो मातोडी घुसरते दोनाळा रोडवर सुखनाथबाद मंदिर आहे, या मंदिरात नागपंचमी निमित्ताने आपल्या इथं कार्यक्रम ठेवला. ह्या किती वर्षापासून कार्यक्रम आहे? निदान 25 ते 30 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमाला म्हणजे तुम्ही किती दिवसापासून तयारी करता? 8 ते 15 दिवस लागतात तयारीला. कलर वगैरे देणं, वर्गणी गोळा करणे आणि ते आम्ही 5 ते 6 किलोपासून शिरायला सुरुवात केली होती. ते आज निदान 1.5 क्विंटलपर्यंत पोहोचलेली आहे. 1.5 ते 2 क्विंटल. हे किती वर्ष? 25 वर्ष जास्त झाली. पहिले जे त्याचं शेत होतं त्या शेतावाले करत होते आणि त्यांना शेत विकलं. त्यानंतर आम्ही मग स्वतः करणं चालू केलं. मुलांनी चालू केलं. जे आज आपण जे होते आज गर्दी दिसत आहे, हे गर्दी कशासाठी येते? ते दर्शनाकरिता. सुपनाथ महाराज मंदिर नागपंचमीचं दर्शन. गर्दीले काही जे भक्तगण येते आपल्या इथं पूर्ण परिसरातले घुसर मातोडी परिसर घुसर परिसरातले या भक्तीसाठी आपण काय करता? काय प्रसाद असते का? कोणता महाप्रसाद असते का? काही शिर्याचा प्रसाद बनवतो. आणि किती क्विंटलचा प्रसाद असते? 1.5 2 2.5 क्विंटलपर्यंत आता जाते. सगळे सगळ्या गावचं सहकार्य लागते का आपल्या कार्यक्रमाला? 5, 50, 25, 30 असे काय जे वर्गणी करून लोक देतात. ग्रामपंचायत आज जी परिस्थिती दिसून राहिली, आज आपल्या दरवर्षी नागपंचमीचा कार्यक्रम असते परंतु ग्रामपंचायतला माहीत असल्यावरही ग्रामपंचायतचं काम आहे या रोडला लाईट लावणे. लाईट लागलेल्या आहेत का? नाही, हर वर्षी सांगतो आम्ही पण ते काही एवढं हे घेत नाही. तुम्ही निवेदन देत असता का या कार्यक्रमात? निवेदन नाही देत पण आम्ही थोडी सांगत असतो त्यांना की बा आजच्या दिवसाला इथं लाईट लावा. पण ते काही एवढं हे नाही. प्रतिनिधी येतात आवडच्या माध्यमातून लोक. धन्यवाद. धन्यवाद. MC न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे.